कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। महाराष्ट्र राज्यात नेहमीच पाण्याच्या टंचाईचा सामना इथल्या जनतेला करावा लागतो। याची झळ पोहोचते ती प्रामुख्याने शेतकऱ्यांना। म्हणूनच महाराष्ट्र शासनानं एक यशस्वी पाऊल उचललंय, ते म्हणजे जलयुक्त शिवार नावाचं अभियान। हे अभियान संपूर्ण राज्यात यशस्वीपणे राबविलं जात आहे। याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना निश्चितच होत आहे। जाणून घेऊया शेतकऱ्यांकडूनच याविषयी। माझ्याकडे जवळजवळ 27 एकर शेती आहे। त्यात मी पिकं म्हणजे संत्रा, मोसंबी, कपाशी, चना आणि एक डुकट म्हणजे त्यात कोबीसारखं पीक माळव म्हणून घेतो। शेतीत जे पाण्याची सोय आहे ती विहिरीद्वारे व त्यानंतर ड्रीपद्वारे ओलित केलं जातं। त्यात जवळपास 20 एकर शेती आमची ओलतात आहे। बाजूला बंधारा असल्या कारणानं अगोदर पाणी शेतीला पुरेसं होत नव्हतं। आता हे बंधारे झाल्यामुळं जवळपास 20-22 एकर शेती ओलतात आली आहे, म्हणजे पाण्याची पातळी बरीचशी वाढली आहे। त्यामुळे बंधाऱ्याच्या खोलीकरणावर रुंदीकरणामुळं शेतीला पाण्याचा भरपूर फायदा झाला आहे। नाला खुलीकरण व रुंदीकरण झालं तोपासून शेतात उत्पन्नात भर पडली आहे। माझ्याकडे जवळजवळ 1100-1150 संत्रा बगीचे आहे। त्यात आंब्याचं उत्पन्न जवळजवळ 3-3.5 लाखाचं आहे आणि मृगाचं उत्पन्न यावर्षी जास्त आहे। मृग जवळजवळ 55-60 टन मृग आहे। त्याचे जवळपास 25,000 रुपये 20,000 रुपये टनाच्या हिशोबानं जवळपास 12-13 लाख रुपये व्हायला पाहिजे। त्यानंतर माझ्याकडे पीक आहे कपाशी। कपाशी जवळजवळ 70-75 क्विंटल, कापूस आणि त्यातच तुरीच्या ओळी आहे। तुरीच्या ओळीमध्ये जवळजवळ 22-23 क्विंटल तूर व्हायला पाहिजे। आणि त्यानंतर चना आहे। चण्याचं जवळजवळ 4 एकरात 40 बुरे चना म्हणजे होईल, हे फक्त गॅरंटेड आहे। त्याच्यापासून जवळजवळ म्हणजे गेलेले वर्ष 2 वर्ष आणि आता उत्पन्नात बरीचशी भर पडली आहे। ज्या ठिकाणी जवळजवळ 25 बुरे चना व्हायचा त्या ठिकाणी आज 40 बुऱ्याची आवक आहे। त्याच्यामुळं मी या बंधाऱ्याच्या खोलीकरणामुळं किंवा रुंदीकरणामुळं भरपूरसा समाधानी आहे। जलयुक्त शिवार योजनेची उद्दिष्ट अशी सांगता येतील: विकेंद्रित पाणी साठा निर्माण करणं, पावसाचं पाणी गावाच्या शिवारातच अडविणं, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणं, पाण्यानं जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणी साठा वाढवणं, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी राखून पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणं, सर्वांना पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करणं। महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2017-18 साली कळमेश्वर तालुक्यात एकंदर 19 गावाची निवड करण्यात आली। आता जलयुक्त कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारचे कामं योजना राबवल्या जातात। यामध्ये नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, सिमेंट नाला बांधाची तुटफूट दुरुस्ती वगैरे। आता आपण जिथे उभे आहो हे सावंगी तोमर याच 19 गावापैकी एक गाव आहे। या गावामध्ये धरममाळी यांच्या शेताजवळ जो सिमेंट नाला बांध झालेला होता पूर्वी, त्याचं आम्ही नाला खोलीकरण कृषी विभागामार्फत केलेलं आहे। याचं खोलीकरण जवळपास 300 मीटरपेक्षा जास्त झालेलं आहे आणि 1.5 ते 2 मीटरपर्यंत खोल आहे। याचा पूर्वी खोलीकरणाच्या आधी 10 TCM पाणी साठा होता।
खोलीकरणानंतर हा जवळपास 25 TCM पाणीसाठा झालेला आहे. हा पाणीसाठा वाढल्यामुळं जमिनीतल्या भूगर्भातील पातळीची पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आढळली. आजूबाजूच्या परिसरात ज्या विहिरी आहे त्या विहिरीच्या पाण्याची लेवलसुद्धा वाढलेली दिसते. आता धर्ममळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीच्या पातळीत जवळपास 3 ते 4 मीटरपर्यंतची वाढ झालेली आहे. त्यांच्या ओलिताचे क्षेत्र वाढलेले आहे, सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे आणि उत्पादनात देखील वाढ झाल्याचे दिसून येते. आता ह्या योजनेमुळे सर्व शेतकऱ्यांनी जो होणारा फायदा आहे तो जरूर आवश्यक उचलायला हवा, जेणेकरून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल. ही योजना राबवत असताना, हे काम करत असताना या गावातील प्रत्येक शेतकऱ्याचं सहकार्य लाभणं अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी समोर येऊन पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आमचे कार्यालयीन कर्मचारी, क्षेत्रीय कर्मचारी, मिस्टर मनोहर काळे आहे, एलोरे कृषी सहाय्यक, आणखी मिलिंद राठोड हे वारंवार या गावात येत असून वारंवार सभा घेतात, सभेत कामाचे महत्त्व समजावून सांगतात आणि कष्टकऱ्यांना पटवून देतात व त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशी मी तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर यांच्या वतीने विनंती करतो. एकूणच महाराष्ट्र शासनाची पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 या योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार अभियान ही वाटचाल आज सर्वत्र यशस्वी होताना दिसते. हीच या अभियानाची पावती आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सुजला 19-19-19 ची शेतीला साथ, उत्पादन वाढीला देई हा उत्तम हात. अडवा पाणी जिरवा पाणी, दुष्काळावर उपाय नामी. घेऊ पाणलोटाची साथ, करूया दुष्काळावर मात.